तिकडे संतनगरी शेगावमध्ये राम जन्मोत्सवाचा उत्साह पाहायला मिळतोय. राज्याच्या कानाकोपऱ्यातून तब्बल 700 दिंड्या शेगावात दाखल झालेल्या आहेत. तर सकाळपासूनच मंदिरामध्ये भाविकांची गर्दी आहे. आज 24 तास मंदिर दर्शनासाठी भाविकांना खुलं असणार आहे. तर सकाळपासूनच मंदिरामध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. संतनगरी शेगावमध्ये राम जन्मोत्सवाचा उत्साह पाहायला मिळतोय. आकर्षक अशी सजावट देखील मंदिर आणि मंदिराच्या परिसराला करण्यात आलेली आहे. तर कॉटन ग्रीन या ठिकाणी देखील रामनवमीचा उत्साह पाहायला मिळतोय. त्या ठिकाणचा उत्साह नेमका कसा आहे आपण पाहूया. महाराष्ट्रासह मुंबईमध्ये आणि देशामध्ये रामनवमीचा सण मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात येतोय. आज रामनवमी आहे आणि राम मंदिरातून आपण थेट तुम्हाला या सर्व प्रकारची माहिती देत आहोत. तर आता मी ज्या राम मंदिरमध्ये आहे ते मुंबईतील कॉटन ग्रीन येथे आहे आणि या राम मंदिराचा मोठा इतिहास सुद्धा आहे. 70 ते 80 वर्ष जुनं हे राम मंदिर आहे आणि एकूणच मुंबईतील दाटीवाटी वस्तीमध्ये निसर्गाच्या कृषीमध्ये हे राम मंदिर या ठिकाणी आहे. याच राम मंदिरामध्ये अखंड हरिनाम सप्ताह असतो आणि रामनवमीचा उत्साह सण हा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतोय. एकूणच सकाळचं वातावरण जर पाहिलं तर अखंड भक्तिमय वातावरण आहे. या ठिकाणी राम मंदिरामध्ये एकीकडे रामाची पूजा करण्यात येते तर दुसरीकडे अखंड हरिनाम सप्ताह होतोय. यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रौढ असतील, तरुण असतील, तरुणी असतील यांनी सुद्धा सहभाग घेतलेला आहे आणि अखंड हरिनाम सप्ताह तो या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतोय. या हा जो हरिनाम सप्ताह आहे हा गेल्या 9 दिवसांपासून या ठिकाणी सुरू आहे आणि राम जन्मोत्सवानिमित्त याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. एकूणच या सर्व राम मंदिराच्या आजूबाजूचा परिसर हा सुद्धा एकंदरीत भक्तिमय झालेला पाहायला मिळतोय. मात्र राम मंदिराचा हा उत्साह आहे, रामनवमी आहे, मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येते तशाच प्रमाणे देशामध्ये सुद्धा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. कॅमेरा पर्सन रोहित सह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.